जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांवर आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध मुंबईतही व्यक्त करण्यात येतोय. मध्यरात्रीपासून गेटवे ऑफ इंडिया जवळ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतलाय. यावेळी आव्हाडही काही वेळ विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात बसले होते. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला. आज सकाळीही विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते. जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. आव्हाड यांनी JNU हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सरकार कोणतंही असलं तरी विद्यार्थ्यांना मारहाण करणं चुकीचं आहे असं आव्हाड म्हणालेत. JNU विद्यार्थ्यांच्या हुशारीला सरकार घाबरत. सरकार जेव्हा अशा विद्यार्थ्यांवर हल्ला करते तेव्हा अराजकता आली आहे. JNU मध्ये झालेली घटना लाजिरवाणी असल्याचे आव्हाड म्हणालेत. आपणही विद्यार्थी चळवळीत आलो आहोत. माणुसकी हा माझा धर्म असून तो पाळण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. हा हल्ला डाव्या संघटनांनी केला असल्याच्या आरोपाची आव्हाड यांनी खिल्ली उडवली आहे. दरोडेखोरांनी उलट्या बोंबा मारण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणालेत.